जाळीचा चक्र धर तू माझा जाळीचा चक्र धर जाळीचा चक्र धर माझा जाळीचा चक्र धर नवसाला पावतो संकटी धावतो सांगू या जगभर नवसाला पावतो संकटी धावतो सांगू या जगभर ए तीर्थस्थान चक्रधराज मंदिर साऱ्या महाराष्ट्राची शान स्वर्गावानी सुख लाभते देव असा सुंदर माझा देव असा सुंदर ए जाळीचा चक्र धर माझा जाळीचा चक्र धर जाळीचा चक्र धर माझा जाळीचा चक्र धर दंडत बाबा उद्या काय काय कार्यक्रम आहे ना उद्या आपल्याकडे माझरोजचे परमपूजने परमादरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय नानेरा दादा पातुरकर त्यांचा मार्ग आलेला आहे गत एक महिना झालेला आहे उद्या त्याचा सांगता समारोप आहे आणि त्याची प्रमुख उपस्थिती परमपूजने परमादरणीय त्रिदंडीयुक्त आपले मराठे बाबा चाळीसगाव आणि परमपूजने परमादरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय गोधनीचे बाबा आणि परमपूजने परमादरणीय श्रद्धे वाकीकर बाबा देगाव देवबडीचे आणि चिंचभवनचे परमपूजने परमादरणीय श्रद्धे बडेबाईजी नागपूरकर बाईजी ते सर्व आणि सर्व हे पंचक्रोशीचे जे सर्व साधू संत आहे ते केव्हापासून कार्यक्रम आहे तर म्हणजे उद्या सायंकाळी 7 वाजता सायंकाळी पंचवतार पण आहे पंचवतार सकाळी 11 वाजता हो का आपला परिचय बाबा मी अनुप मुनी ऋषीराज महानुभाव मामा श्री गुरुमध्ये परमपूजनीय आदरणीय श्रद्धे बांबोरी आश्रमाचे संचालक आणि संस्थापक श्री गुरुमध्ये मामांच्या नावाची दीक्षा आहे हा माझा सर्व परिवार मामांचाच परिवार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हा विजनस्थली आश्रम त्यांच्या आशीर्वादाने इथे कार्यरूप आहे आणि इथे येणे जाण्याचे लोक जे येतात त्यांचे शिक्षण आणि सेवादास्य आणि आपलं जे महानुभाव परंपरा आहे ते आपण त्याबद्दल आपण सांगतो आणि निर्वाह करतो किती वर्ष झाले हे आश्रम 2.5 वर्ष झाले त्याला 2.5 वर्ष झाले कोणते कोणते कार्यक्रम होतात त्या मंदिरात 5 अवताराची जयंती सादर होतात जयंती सादर होतात आणि प्रत्येक कोणताही महानुभाव सणा पावताय असो काही तुम्ही असं म्हणा नवीन वर्षाला जेवण कोणी येतात यात्रा येतात पदयात्रा येते कोणताही कार्यक्रम जे आपली परंपरामध्ये येते सर्व साजर असतात आणि प्रत्येक बुधवारी इथे देवपूजा सोडतात आणि सकाळी आणि संध्याकाळी पोथीचा अवसर राहतात आणि विजनस्थली म्हटल्यानंतर विजनच खूप छान सर दंडवत दादा याला काय म्हणतात बाबा हे आपले विजनस्थली आश्रमाच्या गुरुजनांची प्रसन्नतेने आपले मुख्य वंदन आहे श्री दत्तात्रय महाराज याचा अभिमान घेतलेला आहे आणि पुरुषोत्तम देवीच्या पागडीमध्ये जे पितळ आलेलं आहे तसं पितळ नमस्कार यामध्ये आणि छिन्नस्थली आहे आणि केशव आहे केशवाची मूर्ती आहे
असा हा ही मुख्य वंदन आपण याला म्हणतो. आपली परंपरा मध्ये मुख्य वंदनाचं म्हणजे मुख्य वंदन म्हणजे याचेच अधिष्ठान राहतं. हे मुख्य वंदन आहे आपले. जाळीचा चक्र धर तू माझा, जाळीचा चक्र धर, जाळीचा चक्र धर माझा, जाळीचा चक्र धर. नवसाला पावतो संकटी धावतो सांगू या जगभर, नवसाला पावतो संकटी धावतो सांगू या जगभर. ए जाळीचा चक्र.